नमस्कार, मी स्वरूपा स्वरूपात किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे आंब्याचा शिरा. सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, तर विचार करते रेसिपी बनवू. सर्वप्रथम आपल्याला हा जो रवा आहे तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. बघा, मी तूप भाजते. या सर्वांचं माप जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं मेन्शन केलेलं आहे, तुम्ही तिकडे बघू शकता. आता आपलं तूप गरम झालंय, आपण हा रवा त्याच्यामध्ये टाकून घेऊया. एकदम असा लालसर होईपर्यंत हा असा सर्व साईडने असा भाजून घ्यायचा. हे बघा, आता आपला रवा छान असा लालसर झालाय. आता गॅस स्लो करून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड ऍड करायची, थोडी नंतर ऍड करायची. पाणी ऍड करायचंय. हे बघा, असं ढवळत राहायचंय जेणेकरून आपल्या अशा गाठी पडणार नाही. आणि त्याचबरोबर थोडस दूध. हे बघा, आपला रवा केवढा छान असा मस्त फुलत आलाय आणि रव्यामध्ये एकही अशी गाठ नाहीये. तर हे असे कंटिन्यूअस हलवत राहायचंय जेणेकरून अजून यातलं पाणी आणि दूध जे आहे ते सगळं निघून जाईल. आणि ह्याला रवा जो आहे ना तो एकदम बारीक, 0 नंबरचा पण घ्यायचा नाही, तो असा मध्यम असतो ना तो घ्यायचा. एकदम बारीक असेल तर मग ते बरोबर पण वाटत नाही खायला. त्याच्यामुळे हा असा रवा थोडासा वाटला, रवाळ असं वाटलं पाहिजे. सो त्याच्यामुळे हाच आपल्याला रवा घ्यायचा, कंटिन्यूअस हलवत राहायचंय. ह्याच्यामध्ये आपण या स्टेजला हे बघतो, तर या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. तुम्ही तुमच्या गोडीनुसार घालायची आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे, जेवढं कमी गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर ऍड केली तरी चालेल. हे बघा, आता आपला शिरा जो आहे ना तो स्पॅच्युलाला असा ना लागून साईडला होतोय, लगेच सुटतोय. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपला शिरा झालाय. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला ना आंब्याचा रस ऍड करून घ्यायचा आहे लो गॅसवरती. आता आंब्याचा रस छान शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये ना एक टेस्टला ट्विस्ट म्हणून थोडस जायफळ ऍड करून घेऊया. खूप छान चव येते. आता मी ह्याला एका बाउल मध्ये सर्व्ह करून घेते. तोपर्यंत तुम्ही काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. मी या रेसिपी घरून ट्राय करून बघायचे आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला, आपण आता आपला शिरा रेडी झालाय. आपण हा एका बाउल मध्ये सर्व करून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. थँक्यू.